तो देखिए प्रवीण सर इस बीच शायद पहली ओवर लेकर आएंगे। हाँ तर मी विनंती करतो शिवशंभो संघाच्या सर्व व्हॉलेंटियर्सला की आपण बाउंड्री लाईन कव्हर करायची आहे, बाउंड्री लाईन कव्हर करा। जेवढे पण आमचे स्वयंसेवक आहेत या सर्वांना विनंती आहे, जेवढे व्हॉलेंटियर्स आहेत सर्वांना विनंती आहे की आपण एक पर्टिक्युलर डिस्टन्स वरती बाउंड्री कव्हर करायची आहे, जिथे जिथे डिसिजनला अडचण येऊ शकते। कारण शिवशंभो संघ म्हटलं तर सर्वाधिक पाठीराखे कोणत्या संघाच्या मागे उभे असतात तर शिवशंभो संघ आणि त्यानंतर संघर्ष संघ। या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय सागरजी नेवसे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। त्याचबरोबर आदरणीय धनाजी वलेकर साहेब यांचं देखील शुभागमन आमच्या व्यासपीठावरती होते, त्याचबरोबर मनोजी पवार एक सिनियर मोस्ट खेळाडू यांचं देखील शुभागमन होते। दिनकरचे पोपेट आपल्याला व्यासपीठावरती नक्कीच या स्पर्धांचा आनंद लुटताना पाहायला मिळतात, हनुमंतजी चौधर देखील या स्पर्धांचा आनंद लुटतायत। आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गेम ऑन या ठिकाणी मात्र सामना होतोय सुरू, जोरदार टॉयांच्या गजरामध्ये स्वागत करूया दुसऱ्या फेरीतील पहिली लढत। पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बाहेर निघतोय, पंच बाहेर निघत आहेत, अवांतर चेंडूचा इशारा होत आहे, पहिली धाव इथे मात्र धाव फलकावरती अंकित केली जाते। पहिली धाव धाव फलकावरती, या सामन्यातील विजेता संघ ठरेल या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचणारा तिसरा संघ। इथे मात्र पुन्हा एकदा दिशेवरचं नियंत्रण मात्र हरपलं गेलंय, पण सातत्यानं फ्लाईट दिली जाते राजन चेंडूला, उंची देण्याचा प्रयत्न केला जातो। स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं फलंदाज उदय नॉन स्ट्राइकिंग एंडला, यावेळेस मात्र मोठा फटका, अप्रतिम टायमिंग आणि चेंडू मात्र जातो आहे मिडविकेटच्या डोक्यावरून, कणकणीत षटकार। फलंदाज विनोदच्या बॅट मधनं मात्र हा घणाघाती प्रहार आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला। फलंदाज विनोद बिल्ल मिस्टर ICPL इथे मात्र आपला आक्रमक खेळ या मैदानावरती दाखवत आहे। पहा विनोद स्ट्रायकिंग एंडवरती आहे, याचा दबाव मात्र पहिल्या दोन चेंडूमध्ये गोलंदाज काजेश या गोलंदाजी मध्ये नक्कीच पाहायला मिळाला। राजा मैं निवेदन करना चाहूंगा, देखिए अजित कामटे इस चीज को आपको कंसीडर करना है, टीम मीटिंग के लिए यहाँ पे कोई जगह नहीं है, टीम मीटिंग जरूर मैदान पे होगी, समय की काफी पाबंदी है, समय को विलंब नहीं करना है। तो मैं निवेदन करना चाहूंगा कि इस बीच जल्द से जल्द आपको गेम खेलना है, आपको समय दिया गया है, और अगर इस बीच तर नक्कीच 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 या ठिकाणी आपण पाहतो एक लाऊड अपील आहे, पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे। विनोद बिल्ल हा फलंदाज की फॅक्टर असणार आहे या सामन्यामध्ये आणि याची विकेट मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केला जाईल। राजन पारितोषिक आलाय प्रिन्स साहेब यांच्याकडनं मात्र विनोद बिल्लासाठी सलग दोन षटकारांना 500 रुपयांचं पारितोषिक, साथ ही साथ इनामों की बौछार एक और, अगर गेंदबाज हॅट्रिक लेते हैं तो 1001 रुपये का इनाम। ये गेंद फिर एक बार आसमानी सफारी, फील्डर जी तैनात तेजी से गेंद के ऊपर, यहाँ पर बहुत ही जबरदस्त कैच में कहना चाहूंगा, और यहाँ पर खिलाड़ी एक बहुत ही बड़े बल्लेबाज को पवेलियन का रास्ता दिखा, देखिए जो कि कहर था, जो कि बादल था, डरावना था, इस तरीके के बल्लेबाज को मैदान के बाहर भेज दिया। काजेश यादव की ये गेंद प्रहार करना चाहते थे पर गेंद कहीं ना कहीं आसमानी सफर ली, पर ऊंचाई की तरफ गेंद अगर थोड़ी फ्लाइटेड जाती तो जरूर हमें 6 रन देखने मिलते, बट इस बीच पहली विकेट जरूर ही अपने खाते में दर्ज की और 2 विकेट लगातार लेते हैं तो 1001 रुपये का इनाम हो सकता है काजेश यादव के लिए। सर तो नक्कीच नक्कीच या ठिकाणी सामना मात्र टीट फॉर टॅट जशास तसे प्रत्युत्तर नक्कीच पाहायला मिळतोय। या सामन्याचा जर आपण विचार केला तर काही अपरिहार्य कारणास्तव हा सामना थोडासा थांबवला गेला होता, दुसऱ्या फेरीतील पहिली लढत या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि या सामन्यातील विजेता संघ ठरेल या स्पर्धेमध्ये पोहोचणारा टॉप 3 मध्ये पोहोचणारा तिसरा संघ आणि त्यानंतर मात्र आपल्याला इथे लकी ड्रॉ पाहायला मिळेल। त्यातील 2 संघांमध्ये लढत होईल, 1 संघ थेट सेमीफायनलमध्ये दाखल होईल आणि त्या 2 संघातील विजेता संघ हा मात्र नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल। एकूण धावसंख्या धावफलकावरती जर विचार केला तर विनोद बिल्लासारखी मोठी शिकार इथे मात्र काजेश यादवच्या जाळ्यामध्ये सापडले, का काजेशनं पहिले 2 चेंडू अवांतर फेकले होते याचं प्रत्युत्तर मात्र नक्कीच या ठिकाणी मिळालंय। नवीन फलंदाज गणेश इथे मात्र पंचांकडे लाऊड अपील आहे, फॉलो करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, पंचानं मात्र नकार दिलाय, पण सातत्यानं प्रत्येक चेंडूवरती काही ना काहीतरी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते। काजेश यादवचा जर विचार केला तर आज मात्र प्रमुख गोलंदाज अर्थातच विशाल वेशीची कमतरता जी होती ती कमतरता मात्र या खेळाडूंना भरून काढली आहे आणि पहिले षटक फेकण्याची महत्वपूर्ण जबाबदारी ही काजेशच्या खांद्यांवरती आहे। चेंडू वळवला गेला, इथे मात्र चांगला प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न फसलाय, चेंडू वन बाउंस, एंटो द फेन्स, चौकार।
सर एक बहुत ही भारी राइवलरी दोनों टीमों की ओर से हमें देखने मिल रही है। शोर देखिए यहाँ पर, जय मल्लार का हौसला अफजाई कर रहे अपने खिलाड़ी का, और कहीं ना कहीं उसी साथ कप्तान का पूरा भरोसा है इसलिए कॉन्फिडेंस भी है। और क्या बल्लेबाजी की, क्या तरीके से गेंद को परखा, स्ट्रेट ड्राइव के अंपायर के सर के ऊपर से लॉन्ग ऑन की दिशा में सीधा चार रन के लिए काजू के ऊपर हावी होते हुए जय मल्लार के धुरंधर ओपनिंग के रूप में आए थे बल्लेबाज। अब तक मैदान पर खड़े अगर आने वाले समय में भी रह गए तो बड़े बड़े स्पोर्ट देखने मिलेंगे। गेंद कोशिश फिर एक बार उठाया है, फील्डर वहां पर तैनात, अच्छी फील्डिंग, बहुत ही जबरदस्त फील्डिंग, एक ही रन से संतुष्टि माननी पड़ेगी। देखिए सर इस एक रन से इजाफा जरूर स्कोरबोर्ड में किया है, बट शोर जल्लोस जो कि दोनों ही टीम के खेमे से हमें सुनाई दे रहे हैं यहां पर। नक्कीच नक्कीच, आणि याचच नऊ क्रिकेट आहे। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर कधी पारडा आपण जय मल्लारच्या संघाच्या बाजूने पाहायला मिळतो, ज्यावेळेला चौकार षटकार येतात एकच जल्लोष आपल्याला जय मल्लार संघाच्या चंबूमधून पाहायला मिळतो, आणि जिथे फलंदाज बाद होत आहेत तिथे मात्र जयघोष किंवा जल्लोष हा आपल्याला रियाज रेगाडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं। खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं चित्र आपल्याला सेमीफायनलच्या सामन्यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतं, परंतु इथे मात्र आपल्याला या दुसऱ्या फेरीतील पहिली लढत जी सुरू आहे त्या लढतीमध्ये मात्र प्रत्येक चेंडू मागे काही ना काहीतरी वेगळं नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। मैं निवेदन करूंगा अंपायर विकास साहब की, जयदीप पवार साहब की, प्लीज आपका आदेश और निर्देश देना दिनेश भोईर साहब को भी। देखिए समय की पाबंदी है, समय को विलंब यहाँ पे किसी भी तरीके से बर्दाश्त नहीं किया जाएगा। आप सभी जानते हैं कि ये खेल कितना इंपॉर्टेंट है, इस मैदान पर समय के उल्लंघन को कितना आपको कितना हावी पड़ सकता है। तो मैं निवेदन करना चाहूंगा प्लीज सभी खिलाड़ी को स्पोर्ट्समैनशिप दिखानी, ये मैदान आपका, ये मैच आपका है, किसी भी तरह को इधर विलंब नहीं करना है, आपको टीम मीटिंग नहीं करनी है, एक समय के अनुसार एक समय के अंतर्गत आपको आपकी फर्स्ट इनिंग क्लियर और कंप्लीट करनी है। इस बीच नए गेंदबाज रोशन, देखिए रोशन की अगर बात की जाए तो एक जबरदस्त गेंदबाज साथ ही साथ बल्लेबाज तोंद्रा टीम की ओर से खेलता, जिनके टीम में स्वयं एक बहुत बड़े धुरंधर में कहना चाहूंगा विश्वास पाटिल उर्फ विश्वा के नाम से प्रसिद्ध, जिन्होंने इस पूरे ग्रामीण पट्टे में अपना कहर मचाकर रखा था एक समय में और आज भी उनका वो दबदबा कायम है। इस बीच बल्लेबाज स्ट्राइक पर आए थे, ओपनिंग के जोड़ी में आए थे बल्लेबाज उदय, अब तक मौजूदा हालात में यहां पर खेल रहे हैं। एलआईजी की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं रोशन, ये पहली गेंद फुल टॉस गेंद, गेंद को परख नहीं पाया पर शायद जोर से उठाया, गेंद वन बाउंस सीमा पार, क्या जबरदस्त बल्लेबाजी और चार रन। देखिए वहां पर मौका था, अजित कामटे की बात की जाए तो जरूर मौका था, अजित कामटे ऐसे खिलाड़ी है जो कि अपने पल्ले से गेंद को आसानी से बाहर पीछे जाने देते नहीं, बट कहीं ना कहीं बैट बाउंस हो गए, कहीं ना कहीं जरूर वहां पर ग्राउंड की थोड़ी खराबी के कारण वो रनअप में जजमेंट नहीं ले पाए, रुक नहीं पाए, अपनी गति पे कंट्रोल नहीं कर पाए और सीधा वन बाउंस चौका जाता हुआ, चार रन से स्कोर में इजाफा हो चुका है 17 रन। और देखिए इस बीच विकेट हैट्रिक का इनाम है नितिन साहब की ओर से, अगर विकेट हैट्रिक लेते हैं गेंदबाज तो 1001 रुपए का इनाम। मैं निवेदन करना चाहूंगा, देखिए टीम मीटिंग के लिए जरूर कोई समय नहीं है, जल्द से जल्द अंपायर आपका प्रेशर बनाए रखना है, आदेश देते रहना है खिलाड़ी को ताकि ये मैच एक समय के साथ उसके अंतर्गत जल्द से जल्द कंप्लीट हो जाए। नक्कीच नक्कीच, या ठिकाणी एकंदर जर आपण विचार केला तर नाणेफेकीचा कौल जिंकला होता, प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिले गेले, प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला गेला, तो निर्णय कितपत योग्य आहे इथे मात्र अप्रतिम टायमिंग, दर्जेदार फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे, जेल केला जाणार पूर्ण, आणि इथे मात्र दुसरी महत्वपूर्ण विकेट जाळ्यामध्ये सापडते आहे फलंदाज उदय, च्या खेळीचा मात्र या ठिकाणी होतोय अंत। दोन गडी बाद धावफलकावरती मात्र धावा येत आहेत, 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, यश मिळतं या ठिकाणी गोलंदाज रोशन याला। जरूर जय मल्लार के कप्तान से निवेदन करूंगा अपने बल्लेबाज को रेडी रखना है कि अगर कोई आपका विकेट इस बीच पतंग होती है तो जल्द से जल्द आपके बल्लेबाज को मैदान पर आना है। आप भी दोनों की टीम एक राइवलरी, एक बहुत इंटरेस्टिंग मैच के लिए अगर बात की जाए प्रवीण सर, तो ग्राउंड के चारों तरफ देखे जरूर 5000 के तादाद में यहाँ पर प्रेक्षक गण जो की उपस्थित है इस मैच को इंटरेस्ट के साथ देखने के लिए, बहुत ही दिलचस्प मैच ये जय मल्लार वर्सेज रिया श्रीगणेश स्पोर्ट्स क्लब कलंबोली, क्या मैच होगा क्या नहीं होगा इस बीच आने वाले क्षण हमें बताएगा, बट हावी किस तरह से होंगे दोनों टीम एक दूसरे के ऊपर यह देखना बहुत लाजमी होगा। अब तक बात की जाए तो रोशन की पहली गेंद पर एक चौका जरूर बटोरा था बल्लेबाज उदय ने, पर दूसरी गेंद पर उन्हें उनके खेमे का रास्ता दिखाया गेंदबाज रोशन ने, तीसरी गेंद के लिए यहां पर तैयार है अपनी गेंदबाजी को लेकर, राइट आर्म राउंड विकेट शायद आज गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाज गणेश आ रहे ऊंचे कद के ऊंचे बल्लेबाज, देखते हैं स्ट्रोक मारने में कामयाब रहते कि नहीं यार रोशन, फिर एक बार अपना पल्ला भारी करते हैं। नक्कीच या ठिकाणी नजर असतील या खेळाडू वरती गणेश आहिरे, कारण राहुल जाधवचा बहुतेक या संघामध्ये या सामन्यासाठी उपलब्ध नाही आहे, इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न संधी होती, नमुना त्यानं तो चेंडू अडवला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि तिथून मात्र चेंडूची फेकी केली गेली, परंतु रनिंग बिटवीन द विकेट, रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळाली, एक धाव मात्र पूर्ण केली गेली आणि या एका धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती 2 गडी बाद 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड, 18 धावा धावफलकावरती आल्या, षटक क्रमांक 2 सुरू आहे, 21 चेंडू पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, कारण 3 चेंडूंची पॅनल्टी आहे
त्यामुळे 21 चेंडू वाट्याला आलेत आणि 21 चेंडू मध्ये कितपत धावा उभारला जाणार इथे मात्र मोठा फटका फटका फसला आहे. स्वतः गोलंदाज जेलच्या खाली येतोय. सुरेख जेल पूर्ण केला जाणार आणि तिसरा मोठा हादरा इथे मात्र मिळतोय तो जय मल्हार संघाला. या ठिकाणी तिसरा फलंदाज गमावला गेलाय. पहा राहुल जाधव ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळी साकारली होती. आमचे साथी स्कोरर शाहिद आमच्यापर्यंत माहिती देतात की तब्बल 36 धावा त्यानं त्या इनिंग मध्ये साकारल्या होत्या. परंतु काही कारणास्तव तो सामना रद्द करण्यात आला आणि इथून मात्र कदाचित जो निर्णय आला होता त्या निर्णयाला अनुसरून राहुल मात्र या मैदानातून निघून गेला. अजूनही राहुल मैदानाच्या आतमध्ये नाही, याचा अर्थ तो प्लेईंग इलेव्हन मध्ये कदाचित नसणार आहे. आणि त्यामुळेच की काय नवीन फलंदाज इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. राज असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. या दरम्यान गोलंदाज रोशन राईट आर्म राउंड द विकेट ते मात्र गणेश साठी खोलवर प्रतीचा चेंडू होता. ऑनसाइड रिजन मध्ये डीप स्क्वेअर लेगला चेंडू वळवला जातोय. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडू मात्र गॅदर केला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय अक्षय. तोपर्यंत मात्र दोनही फलंदाज आपापला एंड बदलतायत. पण धावगती जी होती ती मात्र कुठेतरी संत पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये चांगला कमबॅक जरूर या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती या एकेरी धावेनं 19 धावा धावफलकावरती आल्यात. आघाडीचे 3 फलंदाज गमावले गेलेत आणि दुसऱ्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे. इथे मात्र राजू ऑन स्ट्राईक ड्राईव्ह केलाय. जमिनी लगतचा फटका कव्हर आणि मिडऑफच्या मधून हा चेंडू तटवला गेलाय. क्षेत्ररक्षक आजिश एक उंचपुरा क्षेत्ररक्षक आहे तो मात्र चेंडूवरती येतोय. तोपर्यंत सिंगल मात्र या ठिकाणी नक्कीच कन्सिडर केली जाते. 2 षटकांचा या ठिकाणी वाजवी खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्त्या खेळ धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. त्या 20 धावा प्रतिषटक 10 च्या सरासरीनं 2 षटकांमध्ये 20 धावा धावफलकावरती आल्यात आणि येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये किती धावा धावफलकावरती येणार कारण 3 चेंडूंची पॅनल्टी आहे. मी म्हणेन की 9 चेंडूमध्ये कमीत कमी आणखीन 20 धावा शोधण्याचा प्रयत्न असेल. 20 किंवा 20 प्लस धावा जर येणाऱ्या 9 चेंडू मध्ये धावफलकावरती उभारल्या गेल्या तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रंगत निर्माण केले जाऊ शकते. जरूर जरूर कोशिश रहेगी. यहाँ पर प्रवीण सर अगर बात की जाए तो देखिए ये वही टीम है जिन्होंने प्रीवियस मैच जो मैच रद्द किया गया उसमें क्या बढ़िया बल्लेबाजी की थी. ऊंचे ऊंचे छक्के हमें यहाँ पर जरूर देखने मिले थे. इतने दूर दूर के छक्के दागने में उनके बल्लेबाज कामयाब रहता. अब 9 गेंदे शेष है इस टीम के खाते में. देखना होगा किस तरीके से यहाँ पर बल्लेबाजी करेंगे. जिस हिसाब से आपने कहा 20 रन कहीं ना कहीं ढूंढेंगे पर मैं कहना चाहूंगा उनसे अधिक ढूंढना होगा क्योंकि आपको अगर रिया श्रीगणेश स्पोर्ट्स क्लब टीम जैसे टीम को मात देनी है तो एक सम्मानजनक स्कोर 40 या 45 इसके ऊपर थोड़ा सोचना होगा तब जाके कहीं ना कहीं आप 40 तक स्कोर खड़ा कर पाओगे. यकीनन यहाँ पर अगर बात की जाए तो 40-45 म्हणजे 40-45 धावा जर धावफलकावरती आल्या राजन तर मात्र या सामन्यामध्ये एक वेगळी रंगत निर्माण होऊ शकते. परंतु इथून मात्र 40-45 धावा कारण आघाडीचे 3 फलंदाज गमावले गेले. चला खेळाडूंना विनंती आहे की आपण जरा थोडं स्पीड अप करायचंय. कदाचित तर या ठिकाणी जो गोलंदाज 2 षटकं टाकणार असेल त्याला फक्त 3 चेंडू टाकण्याची संधी असेल. पहा या ठिकाणी काजेश दुसरं षटक टाकतंय त्यामुळे या षटकामध्ये कदाचित 3 चेंडूंचं हे षटक असेल. नक्कीच या ठिकाणी सूचना येत आहेत. पहा राजेश आपल्याला फक्त 3 चेंडू या षटकामध्ये फेकता येतील कारण एक गोलंदाज 2 षटकं पूर्ण टाकू शकत नाही. इथे मात्र फलंदाज बाद होतोय राजन. आणखीन एक फलंदाज इथे गमावला गेलाय तो जय मल्हार संघाचा. देखिए सर मनोबल थोड़ा हिल सा गया जय मल्हार टीम का. जो हिसाब से उनका प्रयास था पहले मैच में हमने देखा बहुत ही जबरदस्त परफॉर्मेंस करके ये दूर तक आई थी. बट जरूर कहीं ना कहीं बट एक मैं कहना चाहूंगा देखिए टीम है उनकी टीम स्पिरिट है सभी खिलाड़ी यंगस्टर्स है बहुत जोश और जल्लोस से फिर एक बार उभर कर आएंगे हमें अगले सप्ताह में देखने मिलेंगे. और तेज तरार जो कि बल्लेबाजी होगी अच्छी गेंदबाजी होगी इससे इसमें कोई दो राय नहीं. देखिए अभी तक सेकंड इनिंग बाकी है बट फर्स्ट इनिंग की बात की जाए तो एक स्कोर की बात की जाए तो जय मल्हार टीम को एक अच्छे दायरे में अब तक तो जकड़ कर रखा है रिया श्रीगणेश स्पोर्ट्स के गेंदबाजों ने. स्कोर की बात की जाए तो कुल स्कोर 20 रन हो चुके हैं. काजिश की ये आखिरी दूसरी गेंद होगी. देखिए 3 ही गेंद फेंकने होंगे क्योंकि इस ओवर में जो दूसरे गेंदबाज 2 ओवर जो गेंदबाज डालेंगे वो एक ओवर में 3 ही गेंद फेंकेंगे ये निर्णय हुआ था. इस बीच ये गेंद डाउन द ट्रैक आके उठाया आसमानी सफर है फील्डर वहां पर तैनात है. देखना होगा क्या होता है और यहां पर
बहुत ही जबरदस्त कैच अजीश द्वारा। अजीश ऊंचे कद के एक अच्छे खिलाड़ी है, बात की जाए तो अजीश एक ऐसे हैं जो बाहर जाती हुई गेंद को भी लपक कर मैदान के अंदर खींच लाते हैं। इस बीच हैट्रिक का अवसर जो कि इनाम अब तक यहां पर बौछार जारी है नितिन साहब की ओर से, अगर हैट्रिक लेते हैं यहां पर तो 1001 रुपए का इनाम पर जरूर। आखिरी गेंद शेष है और आखिरी गेंद पर हैट्रिक का कोई चांस नहीं हो सकता, आने वाले गेंदबाज के लिए उपलब्धि होगी बट देखना होगा। इस बीच काजिश की जरूर 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 थोड़ी यहां पे गलती हुई, पर यहां पर अगर काजेश एक विकेट अपने खाते में दर्ज करते हैं तो हैट्रिक की कतार पर है तो 1001 रुपए का इनाम इस बीच नितिन साहब की ओर से। मैं जल्द से जल्द यहां पर मैं सभी से निवेदन करूंगा, यहां पर खिलाड़ी जो तैनात स्पिरिट दिखानी है, टाइम अप स्पीड अप करना है जल्द से जल्द, क्योंकि देखिए समय की बहुत पाबंदी है, समय को विलंब नहीं करना है। गणेश आहिर यहां पर तैयार है, मुआयना कर रहे हैं यहां पर प्रवीण सर पूरे ग्राउंड का, देखना होगा अपने स्ट्रोक लगाने में कामयाब रहते कि नहीं। ये अगली गेंद उठाया इस गेंद को, बढ़िया स्ट्रोक ताकत से और सीमा पार 6 रनों के लिए, क्या बात है। जो उम्मीदें थी इस बल्लेबाज से खड़े उतरे और सीधा 6 रनों के लिए, जबरदस्त बल्लेबाजी, स्कोर बोर्ड को लाया, आगे बढ़ाया, इजाफा किया 26 रनों के लिए। 3 ओवर का गेम खत्म हो चुका है सर, अब 6 गेंद शेष, इस 6 गेंदों में जरूर कहीं ना कहीं इन्हें 20 से 25 रन जमा करने होंगे अगर आपको कोशिश करनी है रिया श्रीगणेश टीम को मात देनी है। तर नक्कीच नक्कीच या ठिकाणी जर आपण विचार केला तर पारितोषिक मात्र सातत्यानं येत आहेत, आपण पाहतोय प्रिन्स साहेब यांच्या माध्यमातून मात्र येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार आलाय तर 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक रंगदार लढत यावेळेस मात्र मैदानावरती पाहायला मिळते, मैदानाच्या चारही दिशेने जर आपण पाहिलं तर केवळ प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात आणि कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचं हे वैशिष्ट्य नेहमीच ठरलेलं आहे। स्पर्धा कोणतीही असो, स्पर्धा कितीही रकमेची असो, प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि ज्यावेळेला रामदास शेवळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून एखादी स्पर्धा आयोजित केली जाते त्यावेळेला मात्र प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या स्पर्धेला लाभतो, हे खऱ्या अर्थाने या आयोजकांचा यश आहे। एकंदर जर आपण विचार केला तर रामदास शेवाळे साहेब यांच्याबद्दल असणारा आदर, यांच्याबद्दल असणारं प्रेम हे नक्कीच या प्रेक्षकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदर जर आपण विचार केला तर इथे मात्र अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे, स्ट्रायकिंग एंडला आहे तो फलंदा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन इथे मात्र बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी केलेली होती, मास्टर माइंड खेळाडू अर्थात शिवाच्या हातामध्ये अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी स्वतः संघनायक कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट, शेवटच्या षटकामध्ये धावांचा जो ओघ आहे तो ओघ मात्र कुठेतरी सीमित ठेवण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये पहिला चेंडू फसवा चेंडू फेकला गेलाय परंतु येणारे अजूनही 5 चेंडू गणेश ऑफ स्ट्राईक आहे, ज्यावेळेला गणेश स्ट्राइकिंग एंड वरती येईल त्यावेळेला मात्र जो बॅटल असेल तो पाहण्यासारखा बॅटल नक्कीच आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल। त्यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू बळवला गेलाय, पा एक छोटासा क्रिकेट रसिक त्या ठिकाणी आहे त्यांच्या पालकांना विनंती आहे की बाबांनो आपण बाहेर घ्या, त्या खेळाडूला त्रास त्या ठिकाणी नक्कीच होऊ शकतो त्यामुळे आपण थोडस लक्ष द्यायचंय। तर एकूण सिंगल मात्र येते आहे, पा दुसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाले, इथून उर्वरित 4 चेंडू गणेश कशा पद्धतीने फेस करतोय तो नक्कीच नक्कीच या ठिकाणी विनंती आहे जे 3 संघ या ठिकाणी राहतील त्या संघांची जी अनाउन्समेंट आहे इथे मात्र पहा अप्रतिम दर्जेदार क्लास क्रिकेटचा इथे मात्र पाहायला मिळतोय, चेंडू 1 बाउंस डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेखा पार दणदणीत चौकार, हा कॉन्फिडन्स आहे खेळाडूंचा आणि तो कॉन्फिडन्स मात्र तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे। आपण पाहतोय की एक भगवं वातावरण या ठिकाणी निर्मिती केली जाते कारण रामदास शेवाळे म्हटलं तर पनवेल महानगर प्रमुख शिवसेना आणि शिवसेनेच्या भाषेत सांगायचं झालं तर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट नेहमी म्हणायचे की तुमच्यामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाहीये आणि खऱ्या अर्थानं तो आत्मविश्वास इथे मात्र दाखवला गेलाय। पण या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार आलाय आणि या चौकारावर संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती 31 धावा, त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका फटका फसला आहे बॅटीचा आउटर रिच घेत चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग मध्ये सिंगल आली आहे दुसऱ्या धावेसाठी जर नक्कीच प्रयत्न असेल आणि हा प्रयत्न मात्र आणून पाडलाय मी ते फक्त एकेरी स्वरूपाची धाव गणेश इथे मात्र स्ट्राइकिंग एट वरती येण्याचा प्रयत्न जरूर होता पण असंच काहीच चित्र आपल्याला मागील आठवड्याच्या मेगा फायनल मध्ये देखील पाहायला मिळालं होतं आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एसट्या उद्ध्वस्त केल्या बेल्स डिस्लॉज झाल्या म्हणजे तो चेंडू त्या ठिकाणी डेट केला जातो ही आंतरराष्ट्रीय नियमावली आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं जिथे बेल्स नसतील तिथे मात्र स्टम्प्स तुम्हाला मी म्हणेन की जमिनीपासून वेगळे करावे लागतात आणि तेच केलं इथे निलेश भगतनं एक मी म्हणेन की मास्टर माइंड खेळाडू आहे बाहुबली म्हणून या खेळाडूला नक्कीच ओळखलं जातं त्यांना ओळखलं
की गणेश स्ट्राइकर एंड वरती येण्याऐवजी त्याला नॉन स्ट्राइकिंग एंड वरती जर तुम्ही बांधून ठेवू शकलात तर जी धावांचा ओघ आहे त्या धावांच्या ओघाला मात्र कुठेतरी मर्यादित ठेवला जाऊ शकता। यावेळेस चेंडू बॅटच्या रडार मध्ये घेतला आहे, क्षेत्ररक्षक काजेश यादव चेंडू वरती येण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू लॉंग ऑफ रिजन मधून सीमा रेखा पार, आणखीन एक दर्जेदार षटकार। क्या जबरदस्त सर, मैं कहना चाहूंगा देखिए जिस हिसाब से मैंने मनोबल की बात की थी कहीं ना कहीं हल्की तरीके से पीछे आ गई थी, बट इस बार फ्रंट से बात करेंगे, इस बार डंके की चोट पे बात करेंगे। क्या बल्लेबाजी की, क्या बड़ा है आसमान सफर यहां पर देखने मिला, क्या तरीके से बल्लेबाजी, बहुत ही जबरदस्त तरीके से क्या छक्का दागा। इस बीच अगर एक और छक्का यहां पर देखने मिला तो स्कोर बोर्ड कहीं ना कहीं आगे की तरफ देखने मिलेगा। स्कोर की बात की जाए 38 रन प्रवीण सर हो चुके हैं, अभी भी गेंदे शेष है, बड़े स्ट्रोक लास्ट बॉल पर, बड़े स्ट्रोक की उम्मीदें जरूर होगी। ये गेंद फिर एक बार जरूर पट्टे पे पूरी तरह से आई नहीं और एक बड़े विकेट की पतंग आखिरी गेंद पर, बट पूरी तरह से जो काम था बल्लेबाज का, जो कप्तान ने जिम्मेवारी उन पर सौंपी थी, उस पे पूरी तरह से अपने आप को सफलतापूर्वक साबित करके दिखाया धवी बल्लेबाजों ने। बहुत ही जबरदस्त मैच हमें आने वाले समय में भी देखने मिलेंगे, बट बहुत ही अच्छी बल्लेबाजी हमें जय मल्लार के खिलाड़ियों की ओर से देखने मिली। मैं निवेदन करना चाहूंगा कप्तान माने से जल्द आपको यहां पर फील्डिंग की सजावट करनी है और साथ ही साथ कप्तान शिवा से कि आपको जल्द से जल्द अपने ओपनिंग की जोड़ी को मैदान पर भेजना है। अरे या दरम्यान एक सूचना येते आयोजकांच्या माध्यमातून की यानंतरचे जे तीन सामने असतील, दोन सामने असतील, ते उद्या सकाळी ठीक 7 वाजता लॉर्ड्स या ठिकाणी केला जाईल। तर चला जय मल्लार संघ आपण मैदानाचा ताबा घ्या लगेच। जय मल्लार संघ अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे, त्यामुळे जय मल्लार संघाला विनंती आहे की थोडंसं कोऑपरेट करा, नक्कीच आपला प्रशंसा या ठिकाणी केली जाईल, कारण खूप चांगली खेळभावना दाखवली रियाज क्रिकेट संघाने देखील, खूप चांगली खेळभावना दाखवली जय मल्लार क्रिकेट संघाने देखील। तर नक्कीच या ठिकाणी पहा आयोजकांच्या माध्यमातून मात्र सूचना येत आहेत, आज आपल्याकडे वेळेची कमतरता आहे, त्यामुळे तीन संघ अर्थातच साईकृपा संघाचा संघनायक, रणजित कट्टे पाटील संघाचा संघनायक आणि या सामन्यातील विजेता संघाचा संघनायक इथे लॉर्ड्स होईल आता हा सामना संपल्यानंतर, आणि ज्या संघांचा पहिला सामना असेल त्या संघाने मात्र सकाळी 7 वाजता मैदानावरती हजेरी दाखवायचे, कोणतीही सबब ऐकली जाणार नाही, कोणत्याही संघाची कोणतीही सभा ऐकली जाणार नाही। चला जय मल्लार संघ थोडंसं कोऑपरेट करायचं आहे, आपण आम्ही सातत्याने आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सूचना करतोय। मैं निवेदन करना चाहूंगा इस बीच जय मल्लार के कप्तान, देखिए आपका क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमैन जैसे कहा जाता है, मैं आपसे भी निवेदन करता हूं कि जल्द से जल्द आपको प्लीज आपकी फील्डिंग की सजावट करनी है। देखिए इस तरह की बातें आप जैसे टीम को शोभा नहीं देते, मैं निवेदन करता हूं, आपने बहुत अच्छा प्रदर्शन दिखाया, आपने यहां पर कमेटी के मान रखा, आपने हर एक निर्णय को स्पोर्ट्समैनशिप दिखाई, तो प्लीज आपको इस बीच फील्डिंग की भी सजावट करनी है। बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं और इस बीच मैं निवेदन करूंगा कुल स्कोर 38 रन बनाकर 39 रनों का टारगेट यहां पर दिया गया है श्री गणेश स्पोर्ट्स क्लब का, रिया श्री गणेश स्पोर्ट्स क्लब कलंबोली को, तो मैं निवेदन करना चाहूंगा कि जल्द से जल्द फील्डिंग की सजावट करनी है। हम पर आपको निर्देश देना है, आपको आदेश देना है, इन खिलाड़ियों को बारे में बताना है कि समय की पाबंदी है, समय को अगर आप विलंब करेंगे तो जरूर आपको कहीं ना कहीं यहां पर पेनालाइज किया जाएगा। मैं आपसे तहे दिल से निवेदन करना चाहूंगा दोनों ही कप्तान इस बात को पूरी तरह से समझ लें और इसी के अंतर्गत एक जैसे कि टाइम यहां पर दिया गया टाइम लिमिट में अपने इनिंग्स को जल्द से जल्द खत्म करें। साथ ही साथ इनामों की बौछार इस बीच नीलेश भगत उर्फ बाहुबली के लिए, अगर कोई भी एक सिक्सर भी जड़ते हैं या सिक्सर अपनी पारी में खेलते हैं तो नितिन साहब की ओर से 1001 रुपए का इनाम। जल्द से जल्द फील्डिंग की सजावट करनी है, हम पर आपका आदेश दे, यहां पर समय की पाबंदी है। मैं सभी खिलाड़ियों से निवेदन करूंगा आपके सभी का सहयोग, हम आपके आभारी रहेंगे। नक्कीच राजन, या दरम्यान मात्र एक पारितोषिक येत आहे, रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे खजिनदार आदरणीय सचिनजी डोले साहेब यांच्या माध्यमातून मात्र विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल। या ठिकाणी 5000 रुपयांचं पारितोषिक आलंय, मला वाटतं आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी पारितोषिकाची
तर नक्कीच या ठिकाणी रामदास शेवाळे प्रतिष्ठान उपाध्यक्ष नितीनजी गुलदगड यांच्याकडनं मात्र प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपयांचं पारितोषिक, आणि दोनही पारितोषिक लावणारे आहेत रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे, एकीकडे खजिनदार तर एकीकडे मात्र उपाध्यक्ष। तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं, विजयासाठी येणारे 24 चेंडू, 39 धावांची गरज। आणि ही सुवर्ण संधी मात्र निलेश भगत साठी असणार आहे। या ठिकाणी मात्र निलेश भगत ऑन स्ट्राईक येत आहेत, आणि निलेश भगत साठी रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अर्थातच नितीनजी गुलदगड साहेब यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। आणि गोलंदाजांना मात्र सुवर्ण संधी आहे, सचिनजी ढोले साहेब खजिनदार रामदास शेवाळे प्रतिष्ठान कळंबोली यांच्या माध्यमातून मात्र विकेट हॅट्रिकसाठी 5001 रुपयाचं इनाम। तर 24 चेंडू आणि 39 धावांची गरज होती, पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे, येणारे 23 चेंडू आणि 38 धावांची गरज। यावेळेस मोठा फटका, अप्रतिम टायमिंग आणि चेंडू मात्र मिड विकेट रिझनच्या बाहेर षटकार। तर नितीन जी गोलदगड साहेब यांच्या माध्यमातून मात्र षटकार, 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच जमा झालंय। यस, या ठिकाणी तर उद्याचे जे संघ असतील अर्थातच साई कृपा संघ आणि रणजित कट्टे पाटील दोनही संघाचे संघनायक आपण व्यासपीठावरती यायचंय, आणि त्याचबरोबर उद्याचे रेग्युलर जे संघ आहेत त्या संघाच्या संघनायकांनी पण देखील यायचंय। उद्याचे लॉट देखील इथे उडवले जातील। इथे मात्र चांगला चेंडू आहे, उजव्याष्टी बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण निलेश, कॅल्क्युलेटेड रिस्क या ठिकाणी घेतली जाते। पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र सिंगल आली आहे, सिंगल ना संघाची 9 धावसंख्या धावफलकावरती, बिनबाद 8 धावा। शिवाचा जर आपण विचार केला तर सिंगल एकेरी स्वरूपाच्या धावेने स्ट्राईक रोटेट केली होती, त्यानंतर कळंबोली क्रिकेटचा बाहुबली अर्थातच निलेश भगतनं मात्र आपली ताकद या मैदानावरती दाखवली होती। ते मात्र मोठा फटका, केड्याचा मानस, बॉडी लाईन अटॅक, शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे, आणि सरळ चेंडू मात्र आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय, कम बॅक करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजीचा। जर आपण विचार केला तर पहिल्या षटकात फेकलं जातोय गोलंदाज राजूच्या माध्यमातून, 4 चेंडूंचा खेळ झालाय, 8 धावा धावफलकावरती आल्यात, उर्वरित 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जाणार। ऍज अ गोलंदाज जर आपण विचार केला तर दोनही चेंडू निर्धाव फेकण्याचा प्रयत्न असेल, या उलट ऍज अ फलंदाजीचा जर आपण विचार केला तर या 2 चेंडू मध्ये किमान एखाद मोठा फटका, कारण ती क्षमता आहे या दोनही फलंदाजांमध्ये। शिवाच्या बॅटमधन एखाद मोठा फटका येणार का, इथे मात्र बॅकफुट पंच पाहायला मिळतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू वळवलाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा पार चौकार। 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 12 धावा धावपलकावरती आल्यात, अजूनही 27 धावांची गरज आहे येणाऱ्या 19 चेंडू मध्ये। नक्कीच या ठिकाणी प्रत्येक डॉट चेंडूसाठी आता मात्र 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे, पारितोषिक आहेत, आणि एकंदर जर आपण पाहिलं तर पारितोषिक मात्र प्रत्येक चेंडू मागे बदलत आहेत। यावेळेस खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार, क्षेत्ररक्षक जेल खाली येण्याचा प्रयत्न, मात्र जेल सुटतोय, आणि फलंदाज शिवाच्या बॅट मधनं मात्र षटकार पाहायला मिळत आहे। पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती, या षटकारानं मात्र संघाची 9 धावसंख्या जाऊन पोहोचते, ती 18 धावा समीकरण मात्र उरत येते, येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 21 धावांची गरज, 18 चेंडू 21 धावा। राजन, हेलो, मैं निवेदन करना चाहूंगा इस बीच अगले गेंदबाज को जल्द से जल्द तैनात करना है, जबरदस्त बल्लेबाजी यहां पर देखने मिल रही, क्या बढ़िया स्ट्रोक। एक तरफ की बात की जाए तो निलेश भगत, एक तरफ से शिवा, बहुत ही जबरदस्त यहाँ पर सिक्सर हमें देखने मिले, दर्शक काफी यहाँ पर रोमांच के साथ ये मैच को देख रहे हैं। अगले गेंदबाज को तैनात करना है जल्द से जल्द, क्योंकि यहाँ पर समय की पाबंदी है, देखिए समय ढलता जा रहा है, यहाँ पर रात अपनी स्थान लेने के लिए पूरी तरह से आ चुकी। तो मैं निवेदन करूंगा टीम मीटिंग प्लीज नहीं करना है, शेष अभी 18 गेंदों में जीतने के लिए अगर बात की जाए 18 गेंदों में 21 रनों की जरूरत है। मैं निवेदन करूंगा कि गेंदबाज अपनी लय में तैयार है, अंपायर आदेश देना है आपको जल्द से जल्द इस मैच को यहां पर शुरुआत करना है, खिलाड़ियों को अपनी अपनी पोजीशंस लेनी है, समय की पाबंदी है तो आपको इस बात को कंसीडर करना है, समय के अंतर्गत आपको ये इनिंग क्लियर करनी है। और इसी के साथ मैं सूचना देना चाहूंगा कि साई कृपा के कप्तान, रंजीत कट्टे पाटिल के कप्तान और इस मैच में जो विनर होंगे उनके कप्तान, प्लीज आपको कमेंट्री बॉक्स में आना है, और कल के रेगुलर लॉर्ड्स के कप्तानों को भी लॉर्ड्स के लिए इस कमेंट्री बॉक्स में आना है। तो इस बीच गेंदबाज विनोद तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद निलेश भगत के लिए, हल्के हाथों से गेंद को ऑन साइड की दिशा में ढकल दिया, फील्डर तेजी से गेंद के ऊपर आते हुए यहां पर
एक रन चुराया, दूसरे रन का कोई यहाँ पर कॉल नहीं। जानते हैं शिवा बल्लेबाज हैं, एक अच्छे स्ट्रोक लगा रहे हैं, उनका बल्ला आज कहीं ना कहीं प्रवीण सर बात की जाए तो शिवा का बल्ला काफी समय तक शांत था, बट इस मैच में एक रन भर दिया जिन्होंने एक बहुत ही बड़ा चौका फिर उसके बाद अच्छा छक्का दागा। तो आने वाले समय में किस तरीके से हल्ला बोलेंगे गेंदबाज विनोद के ऊपर देखना होगा। यहाँ पर जीतने के लिए अब कहीं ना कहीं अपने आप जीत को करीब लाया है, अब 17 रनों की जरूरत है, 20 रनों की जरूरत है, सॉरी 17 गेंदों में 20 रनों की जरूरत है। बल्लेबाज शिवा यहां पर तैयार है, पूरी तरह से मुआयना कर रहे खिलाड़ियों का, देख रहे हैं किस दिशा में यहां पर गेंद को ढकलेंगे। यहां पर विनोद अंपायर को क्रॉस करके पहली गेंद कायल की ताकत से यहां पर ढकलाया, गेंद को यहां पर स्लैप किया और यहां पर फील्डर मौजूद, एक रन चुराया है, दूसरे रन का शायद ही कोई कॉल होगा क्योंकि अच्छी फील्डिंग का मुजाहरा, बट अच्छे तरीके से यहां पर जरूर गेंदबाज उस चीज को यहां पर गैदर नहीं कर पाया, बट एक ही रन से संतुष्ट प्रवीण सर। अगली गेंद यहां पर विनोद एक बार फिर तैयार कलंबोली के बाहुबली के लिए, नीरज भगत जिन पे इनामों की बौछार, नितिन साहब की ओर से 1001 का यहां पर जरूर अपने खाते में दर्ज जिन्होंने किया है। अगली गेंद रिवर्स अटेम्प्ट की कोशिश, अंपायर ने दर्शाया आसमान में उंगली और एक बहुत ही बड़ी शिकार अपने खाते में दर्ज की। देखिए नीलेश भगत जैसे बल्लेबाज को इस तरह के स्ट्रोक की जरूरत नहीं थी, सीधे बल्ले से बड़े स्ट्रोक खेल रहे थे बट अंतिम समय में उन्होंने एक डबल माइंडेड स्ट्रोक ये खेला, रिवर्स अटेम्प्ट किया, बट गेंद को देखिए क्या डीप में गेंदबाजी की और बल्लेबाज को आड़े रखा, स्टंप का कोई मौका नहीं दिया। इस बीच बड़े पतंग कट चुकी है लहरा के बाहर जाते हुए यहां पर मजबूर रूप में नीलेश भगत। नक्कीच या ठिकाणी मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडते, खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आवश्यकता होती का हा प्रश्न मात्र या ठिकाणी केला जातोय, कारण खूप चांगली फलंदाजी होत होती दोनही बाजूने। कारण एका बाजूने जर आपण विचार केला तर सचिन टोंबरे अर्थात शिवा चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय आणि त्याचबरोबर निलेश भगत ज्याला कळंबोली क्रिकेटचा बाहुबली म्हणून संबोधलं जातो आणि याही खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक उत्तुंग षटकार जरूर आला होता, पण तो गरज होती मैदानावरती उभा राहण्याची। पा विनोद भिल्ल मिस्टर ICPL अर्थातच या खेळाडूला संबोधलं जातं आणि या खेळाडूमध्ये क्षमता आहे। मग या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की सूरज राम या गोलंदाजानं निर्धाव षटक फेकलं होतं, याही षटकामध्ये जर ती कामगिरी, कारण पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात, उर्वरित 4 चेंडू जर इथे निर्धाव फेकण्यामध्ये हा गोलंदाज यशस्वी ठरला तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते, कारण क्रिकेट आहे, नथिंग इज इम्पॉसिबल। इम्पॉसिबल हा शब्द देखील आपल्याला सांगतो की आय एम पॉसिबल। यावेळेला मात्र ऑनसाईड रिजन मध्ये चेंडू वळवला गेलाय, सागर अनुसे इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र शिवा कोणत्याही आहे प्रकारे इंटरेस्टेड नाहीये, दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न हा या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून जरूर थोडस मी म्हणेन की इथे होकार दाखवलं होतं सागर अनुसेनं, परंतु शिवानं मात्र कोणत्याही प्रकारे रिस्पॉन्ड केला नाहीये, सिंगल मात्र आली आहे। इथून शिवाच्या मनामध्ये काय चाललंय, काय कॅल्क्युलेशन असेल, कारण विनोदचा जर आपण विचार केला तर विनोद एका विकेटच्या तलाशमध्ये असेल, जर ती विकेट या चेंडूवरती किंवा येणाऱ्या चेंडूवरती मिळाली शिवाची बिग विकेट तर मात्र या सामन्यामध्ये शिरकाव काढायची संधी जरूर असेल, परंतु शिवा हे कॅल्क्युलेशन आपल्या मनामध्ये आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत मला मैदानावरती उभा राहायचंय आणि हे कॅल्क्युलेशन जर शिवाचं सक्सेसफुल झालं तर रियाज रेगडे संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती असेल। इथे मात्र थोडासा खराब खेळ, खराब फेकी पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मिळाला, जिथे सिंगल असायला हवी होती तिथे मात्र 2 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या, 23 धावा धावफलकावरती आल्यात। अजूनही जर आपण विजयाचं समीकरण पाहिलं तर 16 धावांची गरज येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये, पाच चेंडू आणि धावांमध्ये फारसं अंतर नाहीये राजन, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये एका एका धावेने हरणारे संघ देखील आपण पाहिलेत। इथे तर 3 धावा तुम्हाला जास्त बनवायचे आहेत, एक सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो आणि त्यातल्या त्यात जर आपण विचार केला तर जे 3 चेंडू कमी खेळण्याची संधी मिळाली गेली, कारण स्पर्धेची नियमावली आपल्याला सांगते की जर तुम्ही मैदानावरती चूक करत असाल तर मात्र त्या चुकीचा मोबदला हा तुम्हाला नक्कीच भोगावा लागेल। कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया की जो निर्णय घेतला गेला तो निर्णय मात्र या खेळाडूंनी खूप मोठ्या मनानं या ठिकाणी स्वीकार केला आणि पुन्हा एकदा खेळण्यास समर्थन दर्शवलं, याकरता दोन्ही संघांचं मी पुन्हा एकदा कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक आभार नक्कीच या ठिकाणी व्यक्त करतो राजन। जरूर जरूर, एक क्रुशियल मॅच में टीम मीटिंग यहाँ पर हमें देखने मिल रही है। सर देखिए बढ़िया तरीके से अब तक गेंदबाजी भी हुई है, बढ़िया तरीके से बल्लेबाजी भी है, कभी बल्लेबाज हावी तो कभी गेंदबाज हावी। अगर बात की जाए तो इस बीच बल्लेबाज शिवा और सागर अनुसे दोनों ने इस बात को अपने दिमाग में एक मंसूबा बनाया कि सिंगल हंड्रेड अगर इस मैच को जिताना है तो ज्यादा कार्पेट ड्राइव के शॉट खेलने होंगे, बड़े शॉट की उम्मीदें की जा सकती है बल्लेबाज शिवा से। सागर भी उतने घातक है बट कहीं ना कहीं सागर वन डाउन के रूप में इस मैदान पर गए तो मंसूबे के साथ कि सिंगल डबल्स पे ज्यादा भरोसा दिखाना है कि अगर अपनी टीम को जिताना है तो। इस बीच मैं निवेदन करना चाहूंगा कि प्लीज टीम मीटिंग्स बारंबार यहां से मैं आपको दर्शा रहा हूं, टीम मीटिंग के लिए इस बीच मैदान में कोई जगह नहीं है। मैं निवेदन करना चाहूंगा, देखिए आपके ओपोनेंट भी यहां पर तैयार है, वो जबकि यहां पर दर्शा रहे कि आपको जल से, क्योंकि समय विलंब करेंगे तो यहां पर कहीं ना कहीं दिन का जो उजाला है अपने यहां पर जाने ही वाला है थोड़े टाइम में, तो जरूर गेंद उजाल हो जाएगी।
तर नक्कीच नक्कीच या ठिकाणी जयमल्हार संघाच्या संघनायकाला विनंती आहे की कोणतीही टीम मीटिंग घेण्याची अनुमती तुम्हाला नाहीये. स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून सातत्यानं आम्हाला या ठिकाणी सूचना येत आहेत की कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग नकोय. इथून मात्र सामन्यामध्ये रंग देणार स्क्रीन वरती देखील आपण दृश्य पाहू शकत होतो की 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. पनवेल टेनिस क्रिकेट डॉट इन अर्थातच पीटीसी लाईव्ह च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. अर्थातच किरणजी दर्वी, केतनजी दर्वी, संदीप दादा भास्कर यांच्या माध्यमातून आपण या क्रिकेट स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज नक्कीच या ठिकाणी पाहतोय. आणि त्याचबरोबर जर आपण विचार केला तर आमच्या समोर जुडले गेलेत सोमनाथ, हे देखील आमच्या समोर जुडले गेलेत. आणि त्याचबरोबर स्कोरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर शाहिद खान अर्थातच कुर्ला हे देखील आपल्याला ऍज अ प्रोफेशनल स्कोरर म्हणून या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. एक जबरदस्त भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आपण पाहतोय. रामदास शेवाळे प्रतिष्ठान कळंबोली पुरस्कृत शिवशंभू क्रिकेट संघ कळंबोली आयोजित शिवशंभू चषक 2021 माध्यमातून येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र 15 धावांची गरज. या षटकावरती पूर्णपणे सामन्याचं भवितव्य असेल. काय कॅल्क्युलेशन इथे मात्र शिवाच्या मनामध्ये, कारण बघा वेळ निघत चाललाय आणि जो प्रकाश आहे संध्या प्रकाशामध्ये आपल्याला हा सामना नक्कीच पाहायला मिळतोय. सायंकाळ झाली आहे, सूर्यास्त पूर्णतः झालेला आहे आणि जो नैसर्गिक प्रकाश जो आहे तो मात्र कुठेतरी कमी कमी होत चाललाय आणि त्याचा फायदा कोणत्या संघाला मिळणार, त्याचं नुकसान कोणत्या संघाला उचलावं लागणार हे इथून मात्र सांगता येणं कठीण आहे. यावेळेस पुल्लर लेनचा चेंडू मधल्या एसटीच्या समोर सापडतोय आणि इथे मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट सामन्याला मिळते कलाटणी. फलंदाज सचिन टुंबरे अर्थात चिवा बैक टू पवेलियन. देखिए सर क्या बात है, इस ये टर्निंग पॉइंट जरूर ठहर सकता है इस मैच का. पहली गेंद पर संदीप ने तेज तरीके से गेंदबाजी की और कहीं ना कहीं बल्लेबाज को मजबूर करते मिड ऑफ यहां पर प्लम्ब हुए. शिवा जैसे बड़े बाज का पतंग कट चुका है, एक टर्निंग पॉइंट की तरफ ये मैच घूम चुके. रोमांच बढ़ते जा रहे हैं साहब पूरी तरीके से. यहाँ पर दर्शक जो चाहते हैं रोमांच रोमांच और रोमांच वो इस मैच में कहीं ना कहीं. इस बीच नए बल्लेबाज की अगर बात की जाए, अक्षय सावंत जिन्होंने आज सुबह की एक बहुत ही बढ़िया पारी खेली थी. अगर रिया श्री गणेश स्पोर्ट्स क्लब टीम इस बीच इस मैच को खेल रही है तो सबसे पहला श्रेय मैं देना चाहूंगा इस बल्लेबाज को. नक्कीच नक्कीच या ठिकाणी पहिला सामना आजच्या दिवसातील येणार आहे. 11 चेंडू 15 धावांची गरज 11 चेंडू 15 धावांची गरज अजूनही आहे. अक्षय मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अक्षयचा जर आपण विचार केला तर उंचच उंच लांबच लांब फटके मारण्यासाठी हा खेळाडू नक्कीच ओळखला जातो. तर नक्कीच या ठिकाणी उद्याचे जे रेग्युलर संघ आहेत या संघाच्या संघनायकाने देखील उपस्थित राहायचं आणि त्याचबरोबर जे 3 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये आजच्या स्पर्धेमध्ये मिळतील या 3ही संघाच्या संघनायकाने देखील उपस्थित राहायचं. मी विनंती करतो साईकृपा संघ संघनायक आपण या ठिकाणी, त्याचबरोबर रणजित कट्टे पाटील या संघाच्या संघनायकाने देखील या आणि त्यानंतर या सामन्यातील विजेता संघाचा संघनायक या 3 संघनायकांमध्ये लकी ड्रॉ होईल आणि उद्याचे जे रेग्युलर आहेत ते रेग्युलर लॉट्स देखील या ठिकाणी उडवले जातील. तर येणारे 11 चेंडू 15 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज अक्षय. इथे मात्र पहा वेळ खूप कमी आहे. खेळाडूंना विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारे सामन्याला विलंब करायचा नाहीये. अजूनही जर आपण विचार केला तर 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज संदीपच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. पंतांच्या डाव्या बाजून उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय. इथे मात्र शरीराच्या दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होते बा. ज्या विकेटसाठी जाळं विणलं गेलं होतं ती विकेट तुमच्या जाळ्यामध्ये सापडले. इथून मात्र तुम्हाला काय करायचंय तर येणारे चेंडू कशा पद्धतीने डॉट फेकता येतील याचा तुम्हाला सारासार विचार करावा लागेल. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिले तर येणारे 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. 11-14 हे समीकरण खऱ्या अर्थानं काळजाचे ठोके हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना नक्कीच पाहायला मिळतो या मैदानावरती. आणि या कळंबोली क्रिकेटचं हे वैशिष्ट्य ठरलंय, दिवसाचा अंतिम सामना जो असतो हा हृदयाचे ठोके चुकवणारा सामना असतो मग ते कोणतेही संघ असोत. यावेळेस मात्र मोठा फटका फसला आहे क्षेत्ररक्षक जेलच्या खाली आणि इथे मात्र जेल सुटतोय. संधी कोणाला मिळते ती फलंदाज अक्षयला परडतो. इथे मात्र मी म्हणेन की फलंदाज बाद एक धाव केली आहे परंतु फलंदाज अक्षय ची विकेट महत्वपूर्ण विकेट इथे मात्र गमावली आहे रिया श्री गणेश संघानं. देखिए एक टर्निंग पॉइंट जरूर फिर एक बार देखिए. यहाँ पे पूरी तरीके से हनुमान चौधरी साहब ने बताया था कि एक अच्छा खिलाड़ी है, जरूर कैच को पकड़ेगा, पर कहीं ना कहीं हनुमान चौधरी साहब की इस विचार पे पानी फेरते हुए खिलाड़ी. देखिए मौका था, एक एक रन के लिए आपको अच्छी फील्डिंग करनी है, अच्छी यहाँ पर अच्छी तरीके से गेंद को गैदर करना है क्योंकि एक टर्निंग पॉइंट की दिशा में मैच आ चुकी है. कहीं ना कहीं ये सिंगल्स जो आपने खर्च किए इस रूप में महंगे साबित हो सकते हैं आने वाले समय पर. प्रवीण साहब अगर बात की जाए एक एक रन से भी बड़े बड़े मैचेस हमने इस मैदान पर देखे कि महज इस तरह की गलतियों से जहां पर एक रन के भुगतान दिए गए थे आपने खिलाड़ी को कैच छोड़ा
और उसी समय में आपको एक रन से आप अपना एक बड़ा मैच गवा चुके। बात की जाए तो कल रॉयल कलंबोली का जो आरपीएल में मैच था वहां पर पंकज जाधव का कैच छोड़ा गया, उसके बाद एक बाहर बहुत ही बेमिसाल पारी खेली गई पंकज जाधव की ओर से, और आज देखिए कितने रूप में यहाँ पर महंगे साबित हो, बट रनआउट के रूप में जरूर एक बड़ा बादल इस मैदान से आगे बढ़ चुका है। नक्कीच नक्कीच, या ठिकाणी सामन्याच्या दिशेने वळण्यापूर्वी आपण पाहतोय कळंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आदरणीय मर्डेकर साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी शुभागमन करूया शब्द सुमनांच्या माध्यमातून, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। नक्कीच नक्कीच, या ठिकाणी चला सामना सुरू करायचा आहे आणि जो लाईट चालू आहे स्टेज वरती तो थोडासा ऑफ करायचा आहे, थँक्यू। तर या ठिकाणी मर्डेकर साहेब कळंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होत आहे। तर रमदास शेवाळे प्रतिष्ठान आणि शिवशंभू क्रिकेट संघ यांच्या वतीने मात्र साहेबांचं हार्दिक स्वागत। यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता, जमिनी लगतचा फटका ड्राईव्ह केला गेलाय, क्षेत्ररक्षक राजू या ठिकाणी येतोय आणि एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते। बा प्रेशर सिच्युएशन आहे, अजूनही जर आपण पाहिलं तर येणारे 9 चेंडू 12 धावांची गरज, 7 रनचे ऑन स्ट्राईक आहे। तर विनंती असेल दोनही संघाच्या समर्थकांना खेळाडूंना की सामना जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत कोणत्याही संघाच्या खेळाडूने अथवा समर्थकाने मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये। स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना येते। नक्कीच नक्कीच, सामना संपल्यानंतर देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येण्याची अनुमती नाहीये। आपला जो काही जल्लोष असेल, आपला जो काही आनंद असेल तो आपण मात्र मैदानाच्या बाहेर साजरा करायचा। यावेळी चेंडू हवेमध्ये, 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू मात्र या ठिकाणी नक्कीच सीमारेषेलगत अडवला गेलाय। पहा गणेश आहिरे त्या ठिकाणी येत आहेत, एक उंचापुरा क्षेत्ररक्षक आहे, तितका चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला गेलाय। या दरम्यान मात्र धावफलकावरती धावांचा विचार केला तर 2 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्यात आणि या 2 धावेच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या 29 धावा 29 रन्स ऑन द बोर्ड, येणारे 8 चेंडू आणि 10 धावांची गरज। प्रवीण सर देखिए मैच हर वक्त रुख बदल रहा है, हर वक्त कभी मैं कहना चाहूंगा जय मल्हार की तरफ तो जय रिया स्पोर्ट्स क्लब कलमोली की ओर। पर देखिए इस बीच ये गेंद को कोशिश रही थी सागर अनुष्य की इस मैदान के बाहर ढकेल दे, बट कहीं ना कहीं असफलता जरूर हासिल हुई, बट 2 रन एक महत्वपूर्ण 2 रन अपनी टीम के लिए जमा किए। सागर अनुष्य की बात की जाए कैलकुलेशन के साथ बल्लेबाजी करते हैं, चालाक खिलाड़ी है, पूरी तरह से गेम की गरिमा को समझते हैं। अगली गेंद इस बीच संदीप की, इस बीच पूरी तरह से गेंद को परख के बहुत ही बढ़िया स्लॉग में गेंदबाजी, बहुत ही जबरदस्त गेंद, मैं कहना चाहूंगा ब्रह्मास्त्र यूज किया अपने दिमाग को, जैसे कि आपने कहा था गेंदबाजों को इस बीच संतुलन और दिमाग के साथ गेंदबाजी करनी होगी, क्योंकि जिस बड़े बल्लेबाज के लिए आपने ट्रैप रचा था, जिस बड़े बल्लेबाज के आपने जाला फेंका था, वो सभी बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके, बट इन बल्लेबाजों के लिए जो कि चालाक है, सिंगल हैंड खेलते हैं, बहुत ही अच्छा कार्पेट ड्राइव करते हैं, इनके लिए आपको ऐसी गेंद कुछ फेंकनी होगी जिसमें आप उसे उनके पॉपिंग क्रीज में ही खड़ा रख पाए। और इसी प्रकार का गेंद हमें जरूर संदीप की ओर से देखने मिला, बल्लेबाज को पूरी डीप में गेंदबाजी करी और बल्लेबाज को कोई मौका नहीं दिया। नक्कीच नक्कीच, या ठिकाणी येणारे 7 चेंडू अजूनही 10 धावांची करत, चेंडू आणि धावांमध्ये अजूनही 3 अंतर आहे, हे 3 अंतर या चेंडूवरती कमी केलं जाणार की पुन्हा एकदा इथे मात्र लाऊड अपील आहे आणि हे अपील मात्र पंचांनी फेटाळले, कारण या अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वासाची कमी होती आणि समीकरण इक्वेशन मात्र बदलत आहे। येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज, 6 चेंडू आणि 9 धावा, लेगबाईचा इशारा येतोय पंचांचा, लेगबाईच्या माध्यमातून मात्र ही धाव धावफलकावरती अंकित केली जाते, परंतु या सिच्युएशन मध्ये धावा येणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी आपण पाहतोय शिवशंभू संघाचे ज्येष्ठ खेळाडू अर्थातच रमेश पाटील या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती आले, तर त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर शब्द सुमनांच्या माध्यमातून, चला टीम मीटिंग नको आहे, जय मल्हार संघ शेवटची पुकार आपल्यासाठी की कोणत्या प्रकारची टीम मीटिंग नको आहे, आम्ही सातत्यानं आपल्याला विनंती करतोय कारण खेळ भावना महत्वाची आहे, अजूनही 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, विजयासाठी 9 धावांची गरज आहे आणि इथे मात्र मी म्हणेन की जर जय आणि पराजय याच्या मध्ये कोण उभा आहे तर तो फलंदाज सागर अनुसे। सागर अनुसेची विकेट रिया श्रीगडे संघासाठी खूप महत्वाची असणार आहे, जर सागर अनुसे 6 चेंडू मैदानावरती उभा राहिला तर विजय एक हाती आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे, कारण रुपेश द रन मशीन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु इथून जर पाहिलं तर 2 रेकग्नाइज बॅट्समन ज्यावेळेस रिया श्री गणेश संघाच्या मैदानावरती आहेत आणि हे 2 विकेट जर जय मल्हार संघाने मिळवले तर मात्र थोडासा सामना अवघड होऊ शकतो रिया श्री गणेश संघासाठी, परंतु 6 चेंडू 9 धावा ज्या ज्या वेळेला हे समीकरण या मैदानावरती आलंय कळंबोली क्रिकेटचा इतिहास सांगतोय की गोलंदाजाने आपलं वर्चस्व दाखवलंय, तर जय मल्हार संघ ते वर्चस्व कायम ठेवणार की रिया श्री गणेश संघ एक हाती हा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवणार। इथे मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली, जेल मात्र केला जातोय पूर्ण,
पहिला अडथळा मात्र इथे केला जातोय दूर, सागर अनुसे बॅक टू द पॅवेलियन, फलंदाज गमावलाय तरी या श्रीगणित संघाना। मैं निवेदन करना चाहूंगा जय मल्हार की कप्तान की, प्लीज टीम मीटिंग आपको जैसे कि यहाँ पे वारंवार हम सूचना दे रहे हैं, आपसे मैं निवेदन करूंगा सभी खिलाड़ियों से स्पोर्ट्समैनशिप दिखानी है दोस्तों। क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमैन जो हिसाब से यहाँ पे दर्शाया जाता है, बहुत ही लोगों ने संबोधित किया है, आज उसी घड़ी में आप खड़े हो, अगर आप यहाँ पे दिखा दो अपनी जेंटलमैन स्पिरिट तो जरूर आपके जरूर आभारी रहेंगे। मैं निवेदन करना चाहूंगा स्पोर्ट्समैनशिप दिखानी है, नए बल्लेबाज को जल्द से जल्द मैदान की ओर जाना है। देखिए समय की पाबंदी है, किस हिसाब से आप खुद ही भाप सकते हो कि यहाँ पर अंधेरा होने वाला है। नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए नवा, और साथ ही साथ यहाँ पर निर्णय जैसे कि मैंने बता रहे थे यहाँ पर प्रवीण सर भी, मैच भले दोनों टीम में से कोई भी टीम जीते या कोई भी टीम हारे, मैं दोनों ही टीम के खिलाड़ियों से समर्थकों से इस बीच जो उनका बैकअप उनके जो दोस्त जल्लोस कर रहे हैं सभी से निवेदन करूंगा प्लीज और प्लीज अपने पवेलियन में ही रहे, सीमित रहे, आपको मैदान की ओर नहीं आना है। दोनों टीम के खिलाड़ियों से निवेदन रहेगा, दोनों टीम के कप्तानों से निवेदन रहेगा कि आपको कंट्रोल करना है, दोनों टीम के कप्तानों को कि प्लीज आपका कोई भी समर्थक आपका सपोर्टर मैदान में ना आए, जो जल्लोस होगा आपको अपने ही पवेलियन में करना है। इस बीच गेम की गरिमा काफी डीप में, इस बीच बढ़ती हुई गेंद बहुत ही अच्छे से खेल लिया गया रूपेश ने, गेम को ऑन साइड किया, फील्डर राजू तैनात पर उधर उदय बहुत तेजी से गेंद के ऊपर दो रन, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहां पर देखने मिली। लेफ्ट हैंड बल्लेबाज इस बीच मैदान पर आ चुके हैं नवा, बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा थ्रो यहां पर देखने मिला। कमिटी तर्फे एक डिसिजन घेण्यात येत आहे की सामना संपला तरी दोन्ही संघापैकी कोणताही खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही, ह्या गोष्टीची दक्षता सर्वांनी घ्यावी। या ठिकाणी हनुमंतजी चौधर साहेब यांचा आवाज आपण ऐकलात की दोन्ही संघाच्या समर्थकांना प्रेक्षकांना विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे की सामना संपल्यानंतर कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नये, स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून आणि कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून। इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, सामन्याला मात्र पुन्हा एकदा मिळते कलाटणी आणि फलंदाज, द रन मशीन रूपेश पुजारी मात्र मैदानाच्या बाहेर। नक्कीच प्रिन्स यांच्याकडून मात्र रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलं या विकेटसाठी, कारण ज्या पद्धतीने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या पाच सातत्यानं आम्ही दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती करतोय की आपण संयम बाळगा, क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमेन्स म्हटलं जातं, आपली खेळ भावना खूप महत्वाची असते। युट्यूबच्या माध्यमातून तब्बल 182 देशांमध्ये या स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज केलं जातंय, त्यामुळे विनंती आहे की कळंबोली क्रिकेटला असलेला इतिहास आणि कळंबोली क्रिकेट ची जी एक वेगळी छटा आपण नेहमी पाहतो, कळंबोली क्रिकेट म्हणजे शांतता प्रिय लोकांचं क्रिकेट म्हणून ओळखला जातो, तर समीकरण इथे मात्र बदललं जात आहे, येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी मात्र 7 धावांची गरज। पा गणेश घोलप यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या फलंदाजानं कित्येक वेळा या प्रकारच्या प्रेशर सिच्युएशन मधून आपल्या संघाला सावरलंय, संघाचा तारणहार म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं, क्षमता आहे या खेळाडूमध्ये परंतु ती क्षमता या मैदानावरती सिद्ध केली जाणार का। स्ट्राइकिंग एंडला फलंदाज गणेश गोलाप तर गोलंदाज विनोद बिल्ला। इथे मात्र काय करते मैदानाच्या आतमध्ये, पहा चेंडू अजूनही सीमारेषेच्या जवळ येतोय आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पकडला जातोय, पहा या दरम्यान धावा पूर्ण केल्या गेल्यात, थोडस खराब मी म्हणेन की क्रिकेट खेळला गेला आणि एकूण धावा संख्येचा विचार केला तर धावून पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल, एकूण धावा आल्यात 4, पण या ठिकाणी 4 धावा पूर्ण केल्या गेल्यात, दिस विल बी द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच। राजन या ठिकाणी आता मात्र समीकरण बदलत आहे, येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज, पा एक चूक क्षेत्र रक्षणातील एक चूक तुम्हाला किती महाग ठरू शकते हे मात्र या ठिकाणी जरूर साबित होत आहे। सर देखिए कैच हो सकती थी पर खिलाड़ी ने इस बीच अपनी फुर्ती दिखाई नहीं, गेंद को अगर रुका भी लेते तो कहीं ना कहीं एक ही रन से भुगतान देना पड़ता था, अब जीतने के लिए 2 गेंदों में 3 रनों की जरूरत, अच्छी वहां पर फील्डिंग की सर्जरी यहां पर देखने मिली शिवा द्वारा, बट कोशिश जरूर उस गेंद 3 कंपलसरी है जरूर, 2 गेंदों में जीतने के लिए 3 रन कंपलसरी, जिस हिसाब से आपने बात की थी इस तरीके के प्रेशर को काफी समय गणेश घोलप ने यहाँ पर इस ग्राउंड पर महसूस किया है, देखना होगा 2 गेंदों में जीतने के लिए 3 रनों की जरूरत। ये गेंद ऑफ साइड की दिशा में, फील्डर वहां पर तैनात, गणेश आहिरे तेजी से गेंद के ऊपर आए, 1 रन चुराया और दूसरे रन का देखिए यहां पर थ्रो को गैदर नहीं कर पाए, 1 गेंद कंपलसरी 1 रन की जरूरत, क्या टफ फाइट और क्या मैच, आखिरी क्षण तक देखिए सर
आखिरी क्षण तक ये मैच आ चुकी है, आखिरी मूवमेंट तक ये मैच आ चुकी है। मैं निवेदन करना चाहूंगा, नो टीम मीटिंग प्लीज, नो टीम मीटिंग, कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नाही आहे। कळंबोली क्रिकेट असोसिएशन तर्फे पुन्हा एकदा अनाउंसमेंट करण्यात येत आहे की दोन्ही संघापैकी कोणत्याही संघाचा प्लेयर मॅच संपल्यानंतर मैदानामध्ये जाणार नाही। जर असं झालं तर कमिटी डिसिजन घेईन, पुन्हा ह्या गोष्टीची सांगता होणार नाही। जरूर जरूर, रूल इज रूल, रूल्स नो बडी इज अबाउट द रूल्स। इस बीच कळंबोली के जिसे क्रिकेट एसोसिएशन ने यह नियम बताया है, आप सभी को इस नियम का पालन करना है जिस हिसाब से दर्शाया गया। देखिए किसी एक नहीं, पूरी टीम है, पूरी कमेटी का यहाँ पर फैसला है। मैं निवेदन करना चाहूंगा जो भी खिलाड़ी तैनात यहाँ पर, जो भी दर्शक लाइन्स के अंदर है, आपको भी प्लीज लाइन के बाहर होना, जो भी बैरिकेड्स है आपको उसके भी पीछे आके खड़े होना है। तर या ठिकाणी सामना मात्र अंतिम चेंडू पर्यंत येऊन ठेपला आहे। एक चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज, कंपल्सरी एक धाव, कारण स्कोर इक्वल आहे। परंतु नाणेफेकीचा कौल हा जयमल्लार संघाने जिंकला होता, त्यामुळे एक चेंडू आणि एका धावेची गरज, गेम ऑन। इथे मात्र वेळ जरूर घेतला जातोय, पहा एक चेंडू एका धावेची गरज आणि पुन्हा एकदा गणेश गोलप मात्र आपल्या संघासाठी तारणहार ठरलाय। परंतु खऱ्या अर्थाने शेवटच्या चेंडूवरती एकदा इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी इथे मात्र तारणहार ठरलाय। तर पहा इथून ग्रीन सिग्नल आलाय आमच्या आयोजकांचा, त्यामुळे आपण मैदानामध्ये नक्कीच जाऊ शकता, जल्लोष नक्कीच इथे केला जातोय। विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। पीच पे कोई भी...